नाटक बघितलं धरणे सरांचं, सोमेश्वर कला मंचाचं ते नाटक होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान, सर्वात पहिले मला आवडलं ते खूप छान कोकण सादरीकरण केलं आहे, की कोकण कसं आहे, कोकण का हवा असं वाटतं हे सांगितलं. त्याच्यानंतर आज जे चालू आहे, जसं मुंबईत परप्रांतीयांचं घुसखोरी झाली आणि जे काही झालं ते आपण सगळे बघतोच आहोत, आता तो कोकणाकडे रस्ता चालला आहे त्यांचा, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, अतिशय छान सादरीकरण केलं होतं आणि अतिशय लोकांपर्यंत जो संदेश गेला आहे खूप छान गेला आहे, यासाठी मी आपणाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा देते. नाटक छान होतं, एका मालवणी माणसाचा प्रयत्न खूप छान होता, पण आणि थोडी मेहनत घ्यायला हवी होती. फक्त एकच मागणं आहे माझं की आपण सगळं बघतो, त्यावेळेला भारी एन्करेज होतं सगळं होतं, पण या सभागृह बाहेर गेल्यावर कितपत आपल्यात सुधारणा होईल ह्याचा फार हे वाटतं, कारण बरीच आपण बघतो अशी नाटकं, आणि तेव्हा इव्हन आपण घरात सुद्धा सिरियल बघताना फार हे होतो, पण ते थोड्या वेळाने मग सगळं विसरलं जातं. आल्यापासून बघितलं, सुरुवातीपासून लाखपर्यंत सर्वच आवडला आणि मी मुद्दा मला नाटक बघायला. काय आवाहन कराल तुम्ही लोकांना? आवाहन खरोखर आता मी स्वतः पण गावी गेलेलो आहे, आता गावाला जी छोटी मोठी जी शेती असली ती आपण स्वतः ती डेव्हलप करायला पाहिजे. आता आपल्या गावाला पहिला लोक म्हणायचे ऊस होत नाही, ऊस नाही, आता गावाला ऊस पण नको लावा लागतो, कुठली गोष्ट होत नाही अशी काय नाही. जमिनीमध्ये कुठलं पण आपण तरी काढलं उत्पन्न ते होऊ शकतं, आपली जमीन शक्यतो कोणाला द्यायची नाही, आपण स्वतः डेव्हलप करायची. आणि मुंबईच्या लोकांनी पण जरा गावी लक्ष द्यायला पाहिजे, गावी पण आता लोक कमी आहेत, ते पण आपलं काम आहे ते लक्ष देण्यावर. खरंच छान आहे आणि धरणे सरांनी फार चांगलं उपक्रम हाती घेतला आहे, कॉमेडी पण आहे आणि त्याच्याबरोबर मेसेज पण आहे, हे लवकर लोकांच्या डोक्यात बसेल. आणि मी एवढंच म्हणते की सुशिक्षित व्हा, पुढे तुम्हाला निघायचं आहे, पुढे आयुष्य चांगलं करायचं आहे, करिअर करायचं आहे, पण तुम्ही तुमची संस्कृती विसरू नका. सगळ्या गोष्टी आपल्या गावात आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यासाठी तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे. तुम्ही शिक्षण घ्या आणि आपल्या गावाला कसं पुढे नेता येईल त्यासाठी प्रयत्न करा. आणि जमिनी विकू नका, कारण की आपलं मेन आपला जो देश आहे, आपला शेतीप्रधान देश आहे, तर जर आपल्याला मजूरच मिळणार नाही, आजकाल गावी मजूर असतात शेतमजूर, आणि त्याच्यामुळे शेती पुढे जात नाही का, तर आपली मुलं शिकतात आणि मुंबईला जातात, मग शेती करणार हो, तर हा वारसा कुठे ना कुठे पुढे गेला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी आधुनिकपणे त्याला डेव्हलप करा, शिकून आणि आपल्या देशाला पुढे गेले. आणि हा फार चांगला मेसेज आहे, झाली पाहिजे आणि आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे. नाटक बघून ना इतक्या मनात समाधान वाटलं सांगू, असं वाटलं की अशी नाटकं वारंवार हो पई आणि प्रत्येक मालवणी माणसाकांनी या कोकणात आमच्या जागो करू पये, झोपलेली असत तरी पण ढोंग सुद्धा घेतलेली असत बुतूर, त्यांका जागो करू पये. आणि असले जे इल्यात ना मारवाडी बिरवाडी आमची जमीन बळकाव, यांका मुगडो घेऊन मागे लागा पये ह्यांच्या, आणि यांका हक लावून देऊ पये. आणि खरोखर मी मालवणी माणसाक प्रत्येकाक सांगते की ह्या नाटक बघा आणि जागेवानी आपली जमीन फुटभर सुद्धा कोणाक देऊ नको विकू. Thank you.